कपट मोडून मी 2010 2012 होतो त्यावेळेस धार्मिक त्या बऱ्याचशा टोली अशा मनसा म्हणजे सारख्या सारख्या उचलून येत. आज ज्या नियोजन त्या कार्यक्रमाचे ज्यांनी नियोजन केलं, पंकज असेल, विजू असेल, ऋषी असेल, त्या सर्वांनी ऋषीकर असेल, त्यांनी 20 वर्षानंतर जे नियोजन केलं त्यासाठी मी ह्या पहिल्यांदा या ते चौकांचं आभार मानतो. गुरुजनांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहून उपस्थित राहिले त्याबद्दल एक तुमचे मनापासून आभार. ज्यावेळेस दहावीत होतो त्यावेळेस असा काही जास्त हुशार नव्हतो. ज्यावेळेस 8वीत पहिल्यांदा मी आलो त्यावेळेस प्रथम सर आम्हाला क्लास टीचर होते. त्यावेळेस कदम सरांचं नाव एस एस आर कदम सर असायचं, मी पण कदम एस एस आर पाहिजे. नंतर आमचे कदम सगळे गॅंग चौघ पाच जण कदम आम्ही एकत्र जगतापांची अशी नंतर परीक्षेत त्यांच्या बरोबर ढकलत 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 मी दहावीपर्यंत आलो. नंतर दहावी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मला अजून आठवतंय साळुंके सर आमच्या चुत्त्यांना भेटायला घरी आले होते. त्यावेळेस मी घरी पुरांची दार काढत बसलो. आमची वडील सरांच्याकडे दाळ काढायला गेलं म्हणले मुळगाय आपलं लक्ष ठेवा सर त्याच्यावर. ती मला म्हणले जवळ घेतलं म्हणली ह्याच्या लक्ष घेऊ. मला म्हणते आपला बा तू शेतकरी घरची परिस्थिती अशी तू अभ्यास करत जा लक्ष देत जा. सरांना म्हणलं सर माझ्या लक्षातच राहत. सर म्हणले तुला लक्षात कसं राहत नाही म्हणजे तू संध्याकाळी शाळा सुटल्या बरोबर घरी कसा जातो आणि घरी गेल्याच्या नंतर तू आपल्यातलीच भाकरी कशी काढली. तिथं मला थोडस वाटलं की आपल्या खरं लक्षात राहत नाही बरोबर आहे काहीतरी असं चुकतंय लक्षात राहते. परत दुसऱ्यानंतर विचार केला की काहीतरी आता करायला पाहिजे. नंतर टेक्निकलचे कदम सर पण बरोबर असे टेक्निकलला सांगायचे की बाबा कर्माच्या कोण कोण डॉक्टर झालं कोण काय झालं कोण असं झालं तू बाबा शाळा शिका लक्ष द्या. तर तिथून परत सरांचा ऐकत ऐकत अभ्यास करायला सुरुवात केली. नंतर ज्यावेळेस दहावीचा पेपर होता दहावीचा पेपर असताना जगताप आणि कदम त्यांची कायम आपल्या टेकन म्हणून मी पास होत आलो. पण अचानक या तिघांनी सगळ्यांनी साथ सोडली माझा ब्लॉकच दुसरा. तिघ कदम होती अमोल सागर अशोक तिघ दुसऱ्या ब्लॉक मध्ये माझ्यापासून सुरुवात झाली. पहिल्या आणि योगा येऊन नशीब असं की शेवटच्या बँची पासून नंबर टाकायला सुरुवात म्हणून मी शेवटच्या बँची गेलो. पण परत पहिल्या पेपरला जरी आमचे सर आले प्रणवले सर आले सर आल्याच्या नंतर बरं वाटलं याला वानेवाडीत पेपर होते सर आले बरे वाटले. आता ऋषी म्हणजे कॉपीतले मास्टर वाटतो. परत सर आल्याच्या नंतर सरांनी आता सार्वजनिक करणं चुकीचं सर आले सरांनी पहिला पेपर माझ्या प्रश्न पत्रिका माझ्यापाशी आन्सर की ठेवली. सर म्हणले कदम तू हे केलंय का कॉप्या आणल्यात का. आता म्हणलं नाट तर लागला काय म्हणतो सर काय कॉप्या काय कॉप्या मला म्हणलं पहिल्यांदा बाहेर जा आणि काय अंदाज सर त्या घेऊन ये. आणल्या सांगावं तर म्हणजे सर काढून घे त्या परत सगळं गेलो बाहेर गायब की होत तेवढं गेलो. सुरुवात केली तर मला उत्तर प्रश्न पत्रिका दिली की सरांनी सांगितलं पहिल्यांदा लिहायला सुरुवात केली चालू केलं. परत सर प्रत्येक पेपरला आलं की सवय झाली कुठलं सर आलं की सरांना सांगायचं सर एवढाच पेपर आवड जातो बाकी सगळं सुद्धा बघू द्या असं करत करत पुढं हे झालं. परत सर बीजगणितच्या पेपरला परत रडवले सर आले. सर आल्याच्या नंतर अजून बरं वाटलं
की सरांनी पेपर दिला की मी मला मागच्या वेळेस म्हणजे कदम कस काय पण त्याच्यानंतर पेपरला चालू केलं सुरुवात केली की माझं पेपर झालं बऱ्यापैकी की टाइम जवळजवळ कॉपी त्याचं काय बाकीचं येतच नव्हतं त्याच्या परत झालं की सर म्हणजे कदम पेपर झाला सर पुढची बसले होते पेपर झाला म्हणून झालं सर की सर उठले आणि आले माझा पेपर बघितला की असं पटण होतं मला वाटतं असंच पुरवणी देत होता सरांनी उत्तरपत्रिका घेतली माझ्यापाशी मांडलं जे तुझ्यात आहे ती ह्याच्यात नाही असं बघ आणि असं घे सरांना वाच होत तिघ कालपाली दोघांनी निकाल लागला निकाल लागायच्या त्या दिवशी थोडस मी घरी गेल्याच्या नंतर बेरीज करायचो मार्काची मार्क कुठेतरी 34-35 हिशोब लागत नव्हता निकाल लागला त्या दिवशी मला वाटत 45% मी पास झालो त्यावेळेस म्हणजे विचारू म्हणजे सरांनी पण सहकार्य केलं नंतरच्या काळात दहावीत असताना नवी दहावीत असताना सरांच्याकडून बरंच असं शिकायला मिळालं आणि सरांनी मला त्यावेळेस मला चांगलं आठवते की मला पीडीसीसी बँकेमध्ये सर म्हणायचे एवढं माझं चलन घेऊन जा पासबुक वर येईल तर मी तिथं पासबुक टाकायचो आणि टोकन तेवढं घेऊन यायचो कधी टोकन सर घेऊन यायचं अग्रण सर मला टोकन द्यायचं मला म्हणायचं दुपारच्या सुट्टीत तेवढं पैसे घेऊन सर ती तुम्ही बँकेची सवय त्यावेळेस लावली नंतरच्या काळात मी बँकेत जॉईन झालो आणि मी असिस्टंट मॅनेजर म्हणून मी वायशाखेला काम करतो सर्वांचं सरांचं मला मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आता त्या कॉपीचा ह्याचा विषय बोलायला नव्हता पाहिजे आता सर आता जगताप सर त्यांना मान्य होणार नाही की सरांनी मदत करायला पाहिजे होती आता सर त्यावेळेस पुन्हा एकदा सरांना भेटायची योग आणून दिला त्याबद्दल खरोखर ज्यांनी नियोजन केलं मनापासून आभार व्यक्त करतो.